ब्रँडेड शोरूम मधून शॉपिंग, प्रशस्त आणि आलिशान फूड कोर्टच्या डिशेसच्या टेस्ट्स, गेम झोन मध्ये फ्रेंड्स आणि फॅमिली सोबतची मस्ती आणि मल्टीप्लेक्स मधील फिल्म्सच्या ॲक्शन्स इमोशन्स, या प्रत्येकाच्या मनातील सुप्त इच्छा आणि वैभवशाली जीवनशैलीचा एक नमुना म्हणजे सूर्या विटा शॉपिंग मॉल। देशभरातील स्वच्छ शहरांपैकी एक असणाऱ्या विटा शहरात लवकरच आपल्या सेवेत। खानापूर तालुक्यात 2 दिवसात 13 लोकांचा मृत्यू तर 9462 कोरोनाबाधित। गेल्या 2 दिवसात खानापूर तालुक्यात कोरोनाने 13 रुग्णांचा मृत्यू झाला आहे तर 9462 कोरोनाबाधित रुग्ण सापडल्याची माहिती नोडल अधिकारी डॉक्टर संजय साळुंखे यांनी दिली आहे। गेल्या 2 दिवसात खानापूर तालुक्यात कोरोनाचा विस्फोट झाल्यासारखी स्थिती आहे। तालुक्याच्या ग्रामीण भागासह विटा शहरातही मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण सापडत आहेत। गेल्या 2 दिवसात विटा शहरात तब्बल 83 रुग्ण सापडले आहेत तर तालुक्याच्या ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात रुग्ण सापडले आहेत। तालुक्याच्या ग्रामीण भागात तब्बल 379 कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत। खानापूर, पळशी, लेंगरे, पारे, घोटी बुद्रुक, हिंगणगादे, करंजे, नागेवाडी, गार्डी, माहुली, वलखड, खानापूर, बलोडी, भाळवणी, आळसंद, कळंबी, बेनापूर, पारे, करंजे, भडकेवाडी, ऐनवाडी ही गावे हॉटस्पॉट झाली आहेत। रोज या गावांसह तालुक्याच्या खेडोपाड्यात कोरोना पसरला आहे। कोरोनाच्या तडाख्याने मृत्यूचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात वाढले आहे। विट्यातील वैकुंठधाम स्मशानभूमीत सध्या प्रेत वेटिंगवर असल्याचं चित्र पाहावयास मिळत आहे। काल 9 आणि आज 4 रुग्ण दगावले आहेत। एकूणच तालुक्यातील कोरोनाचे चित्र चिंताजनक आहे।